रावसाहेब दानवे यांच्या खासदारकीच्या काळात झालेल्या विकास कामाची चौकशी केल्यास चौकीदार चोर असल्याची माहिती समोर येईल असा आरोप जालना लोकसभेचे आघाडीचे उमेदवार विलासराव औताडे यांनी केला आहे. पैठण तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. जालना लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी तथा मित्र पक्षाचे उमेदवार विलासराव औताडे यांच्या प्रचारार्थ पैठण तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी तसेच घटक पक्षाच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विलासराव औताडे यांनी शिवसेना भाजप पक्षाचे उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. त्यांच्या खासदारकीच्या काळातील झालेल्या विकास कामाची चौकशी केल्यास चौकीदारात चोर असल्याची माहिती समोर येईल असा आरोप त्यांनी केला आहे. भाजपच्या मंडळीने वारेमाप आश्वासनं दिली, सांगितलं की काँग्रेस पक्षाने 70 वर्षात काय केलं, याची सगळी उत्तरं आपल्याला त्या येणाऱ्या ज्या विविध ठिकाणी ज्या सभा होतील, ज्या ठिकाणी तुम्ही कुकू उठळ्यात कार्यक्रमात लग्नात समारंभामध्ये जाल त्या ठिकाणी यांना मागच्या क्लिप काढून आपल्याला आम्ही व्हॉट्सअपद्वारे पाठवणार आहोत. जी जी आश्वासनं दिली त्यांना आठवण करून देणं, यांनी दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ म्हटले, शेतकऱ्यांचा 7-12 करोड़ करू म्हटले, 2,15,00,000 प्रत्येकाच्या खात्यात येईल म्हटले. यावरून असं दिसून येतं की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोपांचे पर्व अद्यापही सुरूच आहे.